बघा आई तू कंगवा सोडून दे म्हणाली मी. खरंच कधी कधी ना आजीच्या लाडामुळेच मुलं जास्त वाया जातात. आई रोज स्वराला दररोज वेण्या घालून देते, त्याच्यामुळे स्वराला माझ्या हातच्या वेण्या आवडत नाही आणि आजीच्या हातच्या वेण्या आवडतात. इथं माझी आई समाजसेवा करत बसली होती, कारण की एका डॉगीचा जीव जाणार होता, त्याला दूध वगैरे देत होती. आणि मला खूप छान वाटलं की आईला प्राण्यांची कदर अजून पण आहे. तर इथं सकाळचे बघू शकता 7:30 वाजले होते आणि मी उठलेली होती. आणि मी सगळ्यात अगोदर मस्तपैकी अद्रकचा चहा ठेवलेला होता आणि स्वरासाठी दूध गरम केलेलं होतं. तर स्वराला मी म्हटलं पटापट आवर, कारण गाडीवाला आमचा बरोबर 8:30 येतो आणि 9 तिला शाळेत पोहोचावं लागते. तर त्याच्यानंतर चहा घेतला आणि रोज आई तिला दररोज म्हणजे वेण्या घालून देते, कारण तिचं असं म्हणणं आहे की तुझ्यापेक्षा चांगल्या वेण्या माझी आजी घालते आणि आजीविषयी प्रेम पण आहे त्याच्यामुळे. परंतु आजीचा आणि नातीचा एवढा वेळा खिटकते की सांगू नका. माझंसुद्धा माझ्या आजीसोबत भरपूर वेळा वाद होत होता आणि नंतर माझी आजी तेवढ्याच प्रेमाने मला म्हणत होती माझ्या आईला की मारू नको तिला, ती माझी नात आहे, मी आणि ते बघून घेणार. तर आता इथं मी करत होती मस्तपैकी मटकीची उसळ करत होती तिच्या टिफिनसाठी, कारण हा शनिवारचा ब्लॉग आहे. तर आता इथं सगळ्यात अगोदर मी जिरं मोहरी टाकली, त्याच्यानंतर कांदा टाकला आणि नंतर हिरवी मिरची टाकली. आणि हिरवी मिरची टाकल्यानंतर मला एक्स्ट्रा नाश्ता करायचा होता, कारण स्वराला टिफिन पण होत होता आणि त्याच्यानंतर स्वराजला आणि आम्हाला पण गणेशजी आम्हाला पण नाश्ता होत होता. तर आता हिरवी मिरची टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला आणि टोमॅटो मस्तपैकी एकजीव झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे मटकी. आणि मस्तपैकी सकाळचा आमचा मस्तपैकी नाश्ता रेडी आहे, तुम्हाला पण तुम्ही पण या नाश्ता करायला. तर काल संध्याकाळी काय झालं, जो आमच्या घरासमोर भरपूर डॉगी झालेले आहेत म्हणजे कुत्र्याची पिलं, तर एका कुत्र्याच्या पिल्लाच्या पायावरून एका मुलाने सायकल नेली होती, त्याच्यामुळे तो रातभरापासून रडत होता, कुडकुडत होता आणि कल्ला करत होता जोरजोऱ्याने. आणि सकाळी आम्ही बघितलं तर तो आमच्याच दारात पडलेला होता, म्हणजे दुकानासमोर पडलेला होता. तर इथं मी उठल्यानंतर मी नाश्ता करत होती, स्वराला स्वराने आंघोळ वगैरे केली आणि तिला मी म्हटलं चली मी पटकन वेण्या घालून देते, आज आईला आजीला त्रास देऊ नको. परंतु ती ना माझ्या आईलाच त्रास देते, मी सुद्धा माझ्या आईला त्रास देते स्वयंपाकासाठी जेवणासाठी. कधी कधी हट्ट करते की नाही मला आज तुझ्याच हातची भाजी वगैरे खायची आहे, तशीच माझी मुलगी माझ्यासारखी आजीलाच त्रास देते. तर आता इथं मी मस्तपैकी मटकीचा नाश्ता वगैरे केलेला आहे, मटकीचा नाश्ता तयार आहे तुम्ही बघू शकता. आणि हा नाश्ता आता खाण्यासाठी म्हणजे टिफिनमध्ये भरण्यासाठी तयार आहे. तर तुम्ही बघू शकता इथं ना स्वराज मस्तपैकी झोपलेला होता, कारण त्याचा झोपीचा अंत कोणी घेऊ शकत नाही, उशिरा झोपतो सकाळी उशिरा उठतो. तर इथं मी भरपूर आवाज देत होते की स्वरा अजून रेडी का झाली नाही. तर मी जेव्हा खाली केली तर मी बघते तर काय आमच्या इथं समाजसेवा चालू होती, जो कुत्रा आहे ना त्याला दूध पाजण्याचं आणि पाणी पाजण्याचं काम माझी मम्मा करत होती. हसिनाच्या पोरानं सायकल नेली रात्री, तिच्या अंगावरून काय पोटावून गेली की तोंडावून गेली. कुत्रे तर एवढे झाले आपल्या इकडे की भयान. अरे इकडे साहेब मा किती काही 20-25 कुत्रे आहेत त्या गणगणेच्या गेट जवळ, आम्ही भजनातून येतो अहो माय उभेच राहतात तोंड पायावर. पोट फुगलं काय त्याचं? पोट नाही फुगलं, डॉक्टरांना जायला लागते. कुत्र्याची तब्येत फार जास्त आहे. हो बघा आमच्या इथं सकाळी सकाळी कुत्र्याची किती काळजी आहे, पब्लिक जमा झालेली आहे बिचाऱ्या जनावरांसाठी. म्हणजे अजूनही या जगात माणुसकी शिल्लक आहे, नाही तर रस्त्यावर माणूस पडते तर त्याला कोणी पाहत नाही. दुखदुखी आहे, डोळे उघडले त्यानं. मी आली तर डोळे उघडले गळ्या त्यानं. बरं चाललं बाई, आपल्या शाळेचा टाइम झाला ना, देऊन आली का तिच्या वेण्या घालून? हो ना, मग दे ना पटकन. नाही हो बाई, शाळेत जाऊ दे, नाही तर दिवसभर त्याचाच मग आमच्या इथं हे तमाशा राहते. अबाई दोन घाल ना, दोन घाल तू, ते एक घाल नको बरं, एक नको घालत जो तिचे ते शिपतर असे असे निघतात तिचे. तोत्र कायले बोलायला लागते, आपण तोत्र नाही बोलायला लायक राहिलो नाही की एवढं सक. आता हेट बा आई 8 ना. अरे बापा हे काय लपलायचं हे ना, तर लपकून असतात ना वेणी घालायला. आणि मी
गेस्ट येणार आहे, इलेच पाहणार आहेत गेस्ट. स्वरानं वेणी बरोबर घातली काय, घाण सरळ घेतला काय? मम्मी ते आमच्या स्कूल मध्ये हे केलं तर माझी शाळा सुंदर शाळा. आई तू कंगवा सोडून दे म्हणाली, मी 8:15 झाले, गाडीवाल्याचा फोन आला की ते आणि मी आवा. आता तर तिचं आणि आईचं खटकलं होतं, तिला व्यवस्थित केसांचा भाग एकदम सरळ रेषेत पाहिजे. म्हणजे अशी ती अशी बोटांनी फिरून बघते डोक्यात की माझा भाग व्यवस्थित आला की नाही, आणि त्याच्यानंतरच ती वेण्या घालते. अशी आईचं आणि तिचं नेहमी खटकत राहते. नंतर आईनेच तिला वेण्या वगैरे घालून दिल्या. नंतर मी तिचा गरमागरम टिफिन भरलेला आहे, बॉटल भरलेली आहे, आणि स्वरा जात आहे शाळेत. तर आजचा सॅटरडेचा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आणि बघा, अजूनही जर जनावराला बघून माणसं जमा होतात तर याचा अर्थ अजूनही आपल्या या समाजात माणुसकी शिल्लक आहे. आणि जेव्हा आपण सायकल, ॲटो, गाडी चालवतो तर थोडंसं खाली बघत जावा की कोणाचं जनावरचं पिल्लू तर नाही आहे ना, ज्याच्यामुळे आपलं नुकसान होईल.